আমি পাঞ্জাব দেখ হওয়ামান অভ্যাস এক মোকাম পোস্ট হুগলি জামঙ্গা তালুকা সিলো জেলা পরবেলি আট এপ্রিল দরমিয়ান পরত পাউসাচ্ছি শক্যতা আছে মনে হা আন্দাজ লক্ষ গেছা সর্ব শেতকরা সাংগুচি তো হা আন্দাজ সর্ব শেতকরিনি বিদর্ভ আনি মারাঠওয়াড়া খাস করে শেতকরিনি হা আন্দাজ লক্ষ গেওয়া আনি তসেচ কোকণ পেটিচ্ছা আম্বাদা আম্বেওয়ালি যে বগিচাওয়ালি শেতকরিনি त्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा कोकणपट्टीच्या शेतकऱ्याने अंदाज लक्षात घ्या सहा सात आठ दरम्यान तुम्ही तुमच्या आंब्याची काळजी घ्या त्याच्यानंतर नगर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आपण आपला कांदा सहा तारखेच्या आत काढून घ्या नसता झाकून ठेवा कारण की नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे लातूरला पडणार नाही नांदेडला पडणार आहे परभणीला पडणार आहे बीडला पडणार आहे त्याच्यानंतर जालन्याला पडणार आहे संभाजीनगरला पडणार आहे जळगावला पडणार आहे बुलढाण्याला पडणार आहे अकोल्याकडे पाऊस असणार आहे त्याच्यानंतर अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर नांदेड जिल्हा म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून विदर्भ मराठवाड्याचं सर्व शेतकरी हा घ्यायचा आणि आपण आपल्या गावाचं म्हणजे सहा तारखेच्या तुम्ही जसा गहू आलेला असत म्हणजे काढणी झाली तर गहू काढून घ्यावा त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांना सांगू देतो नऊच्या नंतर म्हणजे हा सात आठ नऊ पर्यंत पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर परत आणखीन एक अंदाज लक्षात घ्या आणि परत 14 एप्रिल 15 एप्रिल 16 एप्रिल 17 एप्रिल दरम्यान परत राज्यामध्ये पावसाचं विदर्भ मराठवाडा पावसाचं वातावरण तयार राहणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी तर अचानक जर बदल झाला वातावरणात लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या कोरडवाऊ शेतकऱ्याचं मात्र गव्हाचं हरभऱ्याचं कांद्याचं मकाचं कोणत्याही पिकाचं नुकसान होऊ देणार नाही.